Hi student, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn practice set 4.2 of chapter number 4 construction of triangles of standard 9 math second. तो आपण आता construction second बघणार आहे. Construction second मध्ये काय असणार आपल्याला की आपल्याला just example construct triangle xyz such that yz is 7.4 cm, angle xyz is 45 and xy minus xz is equal to 2.7 सेंटीमीटर दैट इज डिफरन्स बिट्वीन टू साइड्स दोन साइडच्या लेंथची सब्ट्रैक्शन दिलेली आहे आपल्याला बेस एंगल बेस दिलेला आहे आणि एक एंगल दिला आहे ॲडजसंट एंगल ऑफ बेस एंगल जो बेस एंगल आहे ट्रायंगलचा तो एक दिलेला आहे आपल्याला आणि डिफरन्स दिलेला आहे मागच्या ह्याच्यात काय होतं कन्स्ट्रक्शन फर्स्टमध्ये काय होतं सम होते ह्याच्यात काय डिफरन्स आहे अथवा जस्ट आपण रफ फिगर घेऊ एक्स वाय इज ग्रेटर दॅन एक्स झेड बरोबर अथवा काय काय वाय झेड 7.4 त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला एक्स वाय मोठी कोणापेक्षा फिगरमध्ये आपण साधारणतः अंदाज दिला आपल्याला एक्स वाय इज ग्रेटर दॅन एक्स झेड आणि अँगल एक्स वाय झेड किती दिलं 45 आता याला आपण कसं ड्रॉ करणार आहे जस्ट बघा हे काय घेतलं आपण वाय झेड सेवन पॉईंट फाईव्ह ॲक्च्युअल आपण ही रफ फिगर घेतो आपण रफ फिगर्स किंवा ॲनालॅटिक फिगर्स आता किती घ्यायचं 45 डिग्री ह्याच्यात काय करणार आपण डिफरन्स घेणार डिफरन्स काय किती दिलं आपलं 2.7 इथं आपण एक पॉईंट घेऊ सपोज पी 2.7 राईट नंतर पी झेड आपण काय करणार जॉईन करणार पी झेड जॉईन करणार नंतर काय करायचं पी झेडला पाय सेक करायचं आहे कोणाला पाय सेक करायचं आहे पी झेड याला बरं याला बाय सेक केल्यानंतर काय होतं आपल्याला जस इथे कुठेतरी एंटर हा आपला एक्स राहील हा पॉईंट एक्स धिस पॉईंट विल बी एक्स अँड देन जॉईन एक्स झेड वी गेट रिक्वायर्ड ट्रायंगल एक्स वाय झेड नो प्रोसिड हियर हाऊ टू ड्रॉ आता मी काय करतो दिस इज नॉट 7.4 वाय झेड किती घ्यायचं 7.4 आता मी काय करतो डबल घेतो बरोबर तुम्हाला फिगर दिसाय म्हणून हे काय घेतलं वाय झेड 7.4 सेंटीमीटर राईट आता त्याच्यानंतर काय घ्यायचं अँगल एक्स वाय झेड 45 10 20 30 40 दिस इज 45 राईट त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला 2.7 आता 2.7 जस्ट इथे डबल घेतो आता तुम्हाला दिसावं म्हणून 2.7चा हा आर्क तुम्ही ड्रॉ करतो 2.7 जस्ट याला मी पी पॉईंट देतो 2.7 सेंटीमीटर पी झेड ड्रॉ पी झेड पी झेड ड्रॉ केला आता बाय सेक कोणाला करायचं लक्षात ठेवा बाय सेक पी झेडला करायचं वेळ टू बाय सेक ड्रॉ द परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ पी झेड टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ ठीक कोणाला बाय सेक केला परत सांगतो पी झेडला पाय सेक कर इकडे कर इकडे कर राईट राईट सो जॉईन धीस
So this we get, this is x, draw xz. This is our triangle xyz. This is our total triangle xyz. Okay. Now dear student, question number 2 is, construct triangle PQR such that QR is 6.5, angle PQR is 60 degree, PQ minus PR, this difference of two sides is 2.5 centimeter. Athava just rough figure upon view. Kitil 6.5, this is QR 6.5 centimeter. Angle Q is 60 degree. This type of PQ. P is greater than QR. PQ is greater than QR. Right? आता इथे कसं आपलं रफ फिगर QR 6.5 अगेन वी टेक angle 60 degree, taking this is PR, PQ minus PR, difference is 2.5. So here we take a point A, 2.5 centimeter, joint AR and then bisect it. This will touch here. So this is your point P, and by joining this PR we get required triangle PQR. Now 6.5 we take first, I take double this is QR 6.5 centimeter, right? Tejendra ka is angle 60 degree. So draw this at 60 degree. आता आपल्याला किती घ्यायचे 2.5. आता 2.5 घेतो, तुम्ही डबल घेतो मुद्दाम 2.5. This is suppose A, 2.5 centimeter, right? Joint AR. Now bisect AR, konala bisect karat par sangto AR la. So take distance more than half, draw this arcs. So join this extend this till these are not meet. Now draw this little bit intersect at this point. This is your point P. या angle जास्त असल्यामुळे 60 degree angle आहे ना, हा जर angle कमी घेतला तर मग figure छोटी होईल. जस्ट जे यूज करायचं तुम्हाला मोठी स्केल यूज करून तुम्ही हा ट्रायंगल पी क्यू आर काढू शकता. यू कॅन ड्रॉ बाय यूजिंग लार्ज स्केल. ओके. Now last construction is, construct angle ABC such that BC is 6 cm, angle ABC is 100 degree and AC minus AB is 2.5. आता इथे बघा, ही फिगर कशी असणार आहे,
मागचे फिगर्स थोडे वेगळे होते, ही जरा वेगळी रफ फिगर. बी सी 6 सेंटीमीटर याच्यात काय जातं बा 100 डिग्री. दिस ए सी इज ग्रेटर दॅन ए बी, कारण आपलं ए सी मायनस ए बी दिलं आहे, दॅट इज ए सी इज ग्रेटर दॅन ए बी. 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री नॉट सेल्सिअस. त्याच्यानंतर बघा याची फिगर कशी भेटेल आपल्याला. बी सी 6 सेंटीमीटर. त्यानंतर इथे आपण काय करणार आहोत, बी सी 6 सेंटीमीटर अँगल घेऊ 100 डिग्रीचा. अँगल घेतल्यानंतर काय होईल, इथे किती घ्यायचं 2.5. इथे खाली येईल, आता यापूर्वी कसं करत होतो आपण, वरती करत होतो डिफरन्स, आता खाली येईल तो किती घ्यायचा आहे 2.5. आणि हे पी सी जॉईन करायचं आहे. नंतर कोणाला बाय सेक करायचं, पी सीला पी सी बाय सेक करायचं आहे. याच्यातून जर आपण बाय सेक्टर काढला, ज्या ठिकाणी इंटरसेक होईल तो करेल आपला ए अँड देन जॉईन ए सी, राईट. सो दिस वी गेट ट्रायंगल ए बी सी, दिस इज रिक्वायर्ड ट्रायंगल ए बी सी. आता बघा बी सी किती घेतो मी, 6 सेंटीमीटर. इथं डबल घेतो मी मुद्दाम, दिस इज बी सी अँगल, ए बी सी इज 100 डिग्री. दिस इज 100. सो 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री. आता खाली एक्सटेंड करायचं आहे बिलो द बी सी, दिस इज 100 डिग्री. आता आपल्याला किती घ्यायचं डिस्टन्स, ए सी मायनस ए बी 2.5. टेक 2.5 डिस्टन्स. आता पी सी काय करायचं, बाय सेक करायचं, बाय सेक द पी सी. जॉईंट धीस टू, कोणाला बाय सेक केला आपण, पी सी. हां राईट, करा जॉईंट टील इट नॉट मीट टू धीस. This is your point A and join. Just तुम्ही फिगर काढाल तुम्हाला येईल त्या अंदाज, लार्ज स्केल यूज करा. सो दिस वी गेट रिक्वायर्ड ट्रायंगल ए बी सी. ओके.